Baba. Jai Pipla Baba. Pipla Baba ki jai. Pipla Baba ki jai. पिंपळा बाबा की जय. अरे कोण आलंय पिंपळा बाबा की जय. इथं बाबा बिबा काही नसतं, आमच्या इथं कुणी येत नसतं, असे बाबा बिबा परवानगी नाही आमच्याकडे यायला. अहो तुम्ही बाबांना अडवलंय. हा हिमालयात 400 वर्ष तपश्चर्या केली, 150 वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे. हा आपल्या गावाचं कल्याण करण्यासाठी आपल्या गावात आले. इथं काही चालत नाही असं कल्याण मिल्यान. अहो एकदा अनुभव घेऊन पहा बाबांचा. नाही नाही ह्या गावात आम्ही असं काही करत नाही. पण जय नांगड गडगड दे. अरे बापरे काय पण हे राखी नी काय होत. जय नांगड गडगड जय बाबा. अरे बाबा काय चमत्कार आहे. बाबाच्या खिशाला हात ना लोकल. काय चमत्कार आहे. पैसे चक्क पैशाचा पाऊस. लय पैसा बापरे. खरंच बाबा बाबा माझे काम आहे तुमच्याकडे. तुमचं काय काम आहे इकडे इकडे सांगा जरा. माझं काम आहे बाबांकडे. बाबांना बाबा इथं काही हे पाहत नाहीत. मग कुठं पाहत आहे. तिथं पिंपळाचा तुमच्या गावात पिंपळाचं झाड आहे काय. ना पारव पिंपळ आहे आमच्याकडे मोठा. तिथं पिंपळाच्या झाडाखाली जावं लागेल. तिथं बाबा समाधी लावतील आणि मग ते तुमचे प्रश्न तुमचे काय सोडवतील. चला ना मग चला ना पिंपळाच्या झाडाखाली. चला चला पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की. पिंपळ्या बाबा की जय. नाही नाही तुलाच कळत सगळं. मला काय कळत नाही. मी बिन डोकं ना अक्कलच नाही मला. तुलाच सगळं कळत. फार सारे दवाखाने करून थकलो. सारं झालं. या डॉक्टर कडे जाय त्या डॉक्टर काय 17 डॉक्टर बदलून बदलून तुला वाटत का तू नीट वशी. मी काय नाटक करते का. अरे नाटक करते माझं म्हणणं तसं नाहीये. नाटकाचं नाहीये. पण याच्यात हे बघ आता एक काम कर. हे चांगले ऑर्थो डॉक्टर आहे आणि नेमकं आता कारण काय हे सगळं त्यांना जवळजवळ निदान झालंय. याच्यात जसं गोळ्या दिल्यात ना हे बघ याच्यात दिलेले याच्यानुसार क्लिअर गोळ्या घ्यायच्या. तेवढं काम कर बाकी काही करू नको. घेते हो बाबा. बरोबर ठीक आहे ती फाईल ठेव तिकडे. गोळ्या बिळ्या व्यवस्थित घे. झोप जरा आराम कर. मी आलो गावात तुला. आलो तो फार मीच आजारी पडतो कायच झाले बाबा. हे बाबांचं चमत्कारी भस्म आहे. हिमालयातून सिद्ध करून आणलेले बाबांनी हे भस्म जे कपाळाला लावतात त्यांचं कल्याण होत. तुम्ही अनुभव घेऊन पहा. हे पिंपळ्या बाबांचं भस्म. पिंपळ्या बाबा की. पिंपळ्या बाबा की. बाबा आमच्या गावची मोठी समस्या आहे. एका मागून एक माणसं मारतायत पण पिंडाला काय कावळा शिवत नाही. काय पिंडाला कावळा शिवत नाही. नाही ना. याचा अर्थ तुमच्या गावावर फार मोठं संकट आलेलं आहे. बापरे. पण काही काळजी करू नका. बाबांना सगळं कळतं. बाबा सगळ्या समस्या सोडवतात. तुमची ही सुद्धा समस्या निश्चित बाबा सोडवतील. पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. बाबा बाबा ओ बाबांना नका डिस्टर्ब करू. काय काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे. घरच्या समस्या हो जरा. काय समस्या आहे. अडचणी येतात जरा घरामध्ये. बायको म्हणते तुमची. ठीक आहे तुमच्या सगळ्या समस्यांचं निवारण होईल. पैशाची जरा चणचण भासते हो. तुमच्या सगळ्या समस्या निवारण होतील. बाबांना सांगा तेवढं. हे बाबांचं भस्म तुम्हाला देतो. बर बर. बाबांनी सिद्ध केलेलं भस्म आहे. हा हा. हे भस्म बायको झोपेत असताना तिच्या कपाळाला लावायचं. बर. आणि सगळ्या घरामध्ये चारी बाजूला भस्म पसरून द्यायचं. बर बर. आणि सकाळ संध्याकाळ या भस्माचा कपाळाला टिळा लावायचा. बर बर. तुमच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. बर करू ना बाबा. मागे मागे मागे. तुमचं काय काय समस्या आहे तुमची. अहो समस्या सांगा तुमची. काय समस्या सांगू. आयुष्याला वनवास आला. माझ्या जीवाला काय करत दिसत नाही. खरे काय झालं बाबा. इकडे सांगा मला. 12 वर्ष लग्नाला झाले बाई कुठं आणतात. बर बर. एक दिवस सुद्धा राहिला. आली काय गेली. आली काय गेली. जशी लाईट येते. तुमची समस्या बाबा सोडवतील. बाबांची बाबांची उदी घ्या. दररोज सकाळ संध्याकाळ उदी कपाळाला लावायची. काय बायकोचं नाव घ्यायचं दररोज. आणि पिंपळ्या बाबांचं स्मरण करायचं दररोज. बायको 8 दिवसामध्ये नांदायला येईल. हा ही उदी घ्यायची.
आणि बाबांची दक्षिणा द्यायची. दक्षिणा हो पण येईन ना नक्की. नक्की गुण येणार तुम्हाला सांगू. एकदा बायकू एकदा बायकूच्या कपाळाला हा अंगारा लावला. एकदा बायकू घरी आली का परत माय रिजाणार नाही. लयोप करत बाबा पिंपळ्या बाबा की तुमची दक्षिणा. दक्षिणा द्या बाबा. बाबा पैशाला हात लावत नाही. बाबा पैशाला हात लावत नाही. इकडे द्या इकडे द्या पैसे. याचे घ्या लागलं तर. हो त्यांचे त्यांचं काय त्यांची काय समस्या आहे बाबा. याची नांदत नाही. माझं होत नाही. काय होत नाही. लग्न. लग्न होत नाही. 5 वर्ष झाली पण माझं काय लग्न जुळणार. काहीतरी सांगा बाबाला. तुझी ही समस्या बाबा सोडवतील. हा बाबाची उदी दररोज सकाळ संध्याकाळ कपाळाला लावायची. बर. आणि बाबांचं स्मरण करायचं दररोज पिंपळे बाबाचं. लोकांच्या समस्या सोडवल्या बाबांनी. मग अरे पण खोटं असतं काय. पिंपळा बाबा की. चल चल पिंपळा बाबा की. पिंपळा बाबा की. बाबा हा बाबा आंधळ आहे काय. बाबांना डिस्टर्ब करू नका. बाबा समाधीत बसलेले आहेत. बाबा मुख तर नाही ना. मुख बिक नाही. बाबा फार तत्वज्ञानी आहेत. हा महाज्ञानी आहेत बाबा. कोणा गावचे तुम्ही. साधूंना गाव बीव नसतं. गाव नसतं. विश्वचे आमचे घर आहे. हा विश्वची माझे घर. काही खोटं बोलता भाऊ तुम्ही. अहो काही घर दार पत्ता बित्ता आहे की नाही तुमचा. काय साधूचं मूळ कधी विचारू नये. अरे पण ते चमत्कार बिमत्कार म्हणता तुम्ही. हा ते काही सगळं खरं आहे का. पण मग सगळं खरं असतं. खरं म्हणता. हा मग बाबा म्हणजे देव माणूस. अरे कसलं काय सगळं खोटं असतं काही सांगता. खरं वाटत नाही. हा खरं वाटत नाही. नाही जय नांगड गडगड दे. जय नांगड गडगड दे. ओम फट स्वाहा. जय नांगड गडगड दे. ए बाबू आगड बाम. ए बाबू जय आगड बाम. अरे काय आग कशीची लागली याला. ए बाबू ए पाय ना अशा आयला जाय नाही काय लागला. काही खरं नाही बघ याचं. अरे आग लावायची म्हटलं कुणी लावन. खोट आहे सगळं. खोट आहे. खोट आहे ते. खोट आहे. खोट आहे. नाही नाही नाही. खोट आहे. खोट वाटत. हा 1 रुपया दे. 1 रुपया. हा हा घे रुपये. जय नांगड गडगड दे. हा जय नांगड गडगड दे. बाबू बस बाबू. ए 10ची नोट वाटते. राहिलं रुपयाचे 10 केले बाबांनी. मग बाबा अजून करून दाखव. थांबा थांब. हा रुपये. चला जय नांगड गडगड दे. जय नांगड गडगड दे. ए बाबू अजून 10 रुपयाची नोट. बाबा काही करत नाही रे. ए दोनची बाबा अजून दाखव. दाख करून हे घ्या. ए बास्कर आता ते एका छापखाना आहे काय. अरे बाबा चमत्कार करतो होऊ दे ना. चमत्कार करतो म्हणजे काय. ते काही तर काय छापखाना लावलाय का. हा बास्कर द्या आता. हे बाबा आली किती रुपये तो. हा काय मला वाटलं करतो. आपले ईद झाले. आता गावात सांगू. हा बाबा चमत्कार करतो. रुपयाचे 10 करतो. नाही हे बा आता 20 रुपये. मला आहे खायचे आहे भजे. तू खाणार का माझ्या बरोबर भजे. चल चल जाऊ दे मग. बाबा बाबा बाबाला समस्या सांगू द्या ना. बाबाला समस्या सांगू द्या. काय समस्या आहे तुमची. नवी गाडी घेतली. ती गाडी ना नुसती पंक्चर होतीन. गिअरच पडत नाही. पंक्चर होतीन. गिअरच पडत नाही. गिअर टाकताय का पण तुम्हाला. हो फार सगळं ट्रेनिंग केलंय मी. हा सगळं काय चालवते ती गाडी. गाडी चांगली चालवतोय मी. बर बर मी तुम्हाला बाबांचं भस्म देतो. हा मग तुला बरं होईन. हे सिद्ध भस्म आहे. हा हे तुमच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत टाकायचं. हो एवढं काय आणखीन टाकीन पण द्या ना. आणि हे भस्म तुमच्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत टाकलं का तुमच्या गाडीच्या सगळ्या समस्या दूर होतील. बोला पिंपळ्या बाबा की. पिंपळ्या बाबा की. रंगू काकू काय रे सोबा. अहो अन्न कुठे गेले. आता मला सांगून गेलेत का ते. नाही नाही. ते काय झालं. ए तो गाव मध्ये ना तो पिंपळ्या बाबा आले. पिंपळ्या बाबा. हा काय करतो तो. लय हुशार आहे तो. त्याला आहे ना सगळं बाहेरच सगळं सगळं कळत. बाहेरचं कळतं म्हणजे सोमा. आमचे भांडणं होते ते बी कळत का. हा आम्ही तेच म्हणणार तो. तुमचे जे भांडणं होतात ना दामवांनाचे तुमचे ते म्हणणार नाही. त्याला दाखवत जाऊ ना आपण. सोमा तुम्हाला घेऊन चाल ना त्या बाबाकडे. मी. हा अहो पण मग अण्णा काय म्हणतील. अण्णा काही नाही म्हणणार. आणखी आपल्याला गावातल्या लोकांनी पाहिलं. मग नाही पाहणार. मी काय करते माहिती का. अशी आहे ना
अशी अशी बुज घालून घेते अशी अशी आणि मग आपण असं जाऊ. हा का? काय हरकत नाही अंजुतले तिथं सांगतो. हा स्वामा फरक पडत ना. लय फरक पड. जय पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. पाय पड पाय पड पाय पड बाबा. ओ बाई बाबांना हात नका लावू. या इकडे बसा बरं. तुमचा काय प्रश्न असेल सांगते. बसा का सांगा आता काय सांगायचं तुम्हाला ते. बाबा आमचं हे ना नुसतं गावात जातात. बर उठसुट गावात पळतात. नुसतं तालुक्याला जातात गावाला जातात. आणि तिकडून आले का काय म्हणतात माहिती का. माझी इज्जत काय माझी प्रतिष्ठा काय माझं नाव काय माहितीये का तुम्हाला. त्यानं काय होतंय मग. काय होत काय होत म्हणजे काय होत. अहो रातभर झोपू देत नाही. उठलं सुटलं का त्यांचं चालू होत. माझी इज्जत काय माझी प्रतिष्ठा काय मला गावातले लोक म्हणतात काय. आणि त्याच्यामुळं काय होत माहिती का. आमचे दररोज भांडण होतात. त्याच्यावरती बाबा तुम्ही काहीतरी पायखुट्टी घाला. बाबा घरातून गेलाच नाही पाहिजे. बर बर तुमची समस्या निश्चित तिचं निवारण होईल. होईल ना. हो आमच्या पिंपळे बाबांच ताकदच एवढी आहे. वा वा पिंपळे बाबा वा. फार मोठे तपस्वी आहेत ते. हे बघा अण्णा घराच्या बाहेर गेला नाही पाहिजे. बात नाही जाणार. बरोबर आहे रघु काकू. बाई हात ठेवा याच्यावर. बाबा हो बाई असं काय करता. अहो तुम्ही हाताला स्पर्श करता. मला हात ठेवावा लागेल. का बर. अहो ही बाबांची शक्ती आहे. बाबा ध्यानस्थ आहेत आमचे. पण फरक पडणार ना. आणि मग फरक पडणार. थोडं अंतर ठेवा अंतर ठेवा. आता म्हणजे नाही हो तुम्ही डिस्टर्ब करू नका. ओम गडगड स्वाहा. ओम फट स्वाहा. ओम ऐम ह्रीम क्लीम. ओम स्तंभाय स्तंभाय. एका जागी बसून ठेव. गावात हिंडून नको देऊ. हम फट स्वाहा. बाई आता तुमचा प्रश्न सुटलेला आहे. बाबा आमच्या ह्यांना फरक पडला पाहिजे. फरक पडणार म्हणजे पडणार. नक्की ना. ही पिंपळ्या बाबाची शक्ती आहे. मी ठेवू याच्यावर. तुम्ही नाही ठेवायचा. मला वाटलं मी ठेवू. पिंपळ्या बाबा की जय. पिंपळ्या बाबा की जय. बाबा गुणी ना. पण नक्की येणार. चला रंगू काकू. आता आहे ना अण्णाबार घराच्या बाहेर निघायचं नाही. तुम्ही काही काळजी नको करा. स्वामा तो आणले खरं. त्या बाबाचा फरक पडला तर बरं आहे. नाही तर त्या बाबा सगळं तुला बी खुट्टी घाल. अरे काकू चाल मी काय होणार. चल चल उठ उठ. आता बरं होईल. अहो ते आपले काही बाबांना काही दक्षिणा बिक्षिणा. काकू दक्षिणा दे ना रंगू काकू. दक्षिणा देऊ. हे बघा बाबा आम्हाला फरक पडला. बर आम्हाला फरक पडला तर तुम्हाला दक्षिणा काय. तुम्हाला पैशात लोळू. बरोबर बरोबर. येऊ का मग. बरोबर. चला काकू का. तर घेऊन जाऊ का ठेवू इथंच. नाही 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 ती बाबांची बाबांची वस्तू आहे ती. येऊ का मग. हो घेतलं असतं नारळ काकू. चाल जिथं तिथं खायचं बघत नुसता. पक्का भाऊ कमून असं बसला भाऊ. आता काय तुला काय माहित नाही का. हा माय बुद्धी सारा वैताग चालू होता. सुनीला तुला खरं सांगतो दवाखाना करू करू वैतागून गेलो. अरे 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 या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात नाही. हे सलाईन देऊन पाय हे इंजेक्शन देऊन पाय. पार काही काही तिचा ताप म्हणजे ना माझ्या डोक्याला ताप झालाय. कदरून गेलो बोलू पारे ना तुला सांगतो. काय आता तुला काय सांगायचं. पक्का भाऊ एक काम कर ना. काय रे आपल्या गावामध्ये तो बाबा आलेला माहितीये तुला. बाबा. हा कोणता बाबा. पिपळ्या बाबा. पिपळ्या बाबा. हा नवीन बाबा आहे तो आपल्या इथं आलेला आहे. लय हुशार म्हणतात खरंच. हा आणि त्याला आहे ना सगळं कळतो. बाहेरचं असत तर बाहेरचं कळतो. लय हुशार म्हणतात. पर कशावर बी औषध देतो तो. आईला आता हे काम करू ना. आपण आपल्या सोनीला त्याला दाखवून घेऊ ना. आहे का पण नीट नेटक. आहे आहे हुशार आहे लय हुशार आहे म्हणतात. पर जाऊ दे आता सगळंच करूनच पाहिले. हा हे करून पाहू आता तू म्हणतोयस ना. हा हा करून पाहू आपण. सोने सावध होईल. सावध हळू हळू. तिकडे अरे राहू दे ना बाबा पडल पिडल. हा पडल ती. बस बस खाली बस खाली बस. खाली बस हळूच बस. अहो बाई अहो बाई सरकून बसा. तिकडे बस तिकडे बस तिकडे बस. बरं मी इकडे बाबा पशी बसतो. बाबा अहो काय झालं यांना. काय झालं आता काय सांगू. सावध होय सोने सोने शांत होय थोडी शांतता घे.
अहो बाबा काय झालंय काय कळायच मार्ग नाही. दवाखाने केले, तिला सलाईन लावून पाय, इंजेक्शन देऊन पाय, गोळ्या देऊन पाय, सगळं करून झालं, पण तिला काही फरक पडून नाही राहिला. ह्या बालकाला बाहेरची बाधा झालेली दिसते, भूतबाधा झालेली दिसते. तेव्हा मला ना शंका होतीच, हे भूतबाधा वगैरे असंच काहीतरी असणारे होतीच मला शंका, कारण दवाखान्यात काही फरकच नाही पडून राहिला. तुम्हाला निश्चित इथं बाबांचा गुण येईल. हा नक्की. हो भूत निघाल नक्की, भूत निघणार ते. भाऊ मला जरा आहे ना गावात काम आहे अर्जंट, मी आलो जाऊन जरा. आता तुला काय अर्जंट काम आहे? नाही आहे माझं जरा काम आहे अर्जंट, मी जातो. हा जाऊ का? जाय बाबा काय आम्हाला. बरं जाऊ द्या त्यांना, त्यांची काय गरज नाही आपल्याला. तर गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे आपल्याला. रोगराई वाढत चालली, लोक आजारी पडतात, लहान पोर आजारी पडून राहिले. आणि डॉक्टर बोला, तुमचं काही गावाकडे लक्ष नाही असं मला वाटतं. बो असं कसं अण्णा, नीट लक्ष द्या जरा. खरं आहे अण्णा, बरं का. अहो माझी काय फार दुधाला कमी पडली, डॉक्टरांचं लक्षच नाही. तुझ्या आईला आरे, माणसाचा डॉक्टर आहे, जनावराचा डॉक्टर. माणसाचा मला काय रे, तो गावात एक माणूस आला, हा हुशार म्हणतात. कोण तो बाबा? तो काय करतो माहिती का? तू कोणतं बिलोगर आहे ना, औषध देतो. हा मी त्याच्या हातात 1 रुपयाचा ठोकळा ठेवला, त्यांनी काय केलं असं असं काहीतरी केलं, आणि 1 रुपयाच्या ठोकळ्याचे 10 रुपये केले. बरं एकदा ते केले, मी अजून एकदा ठेवले, 2 केले, मी 20 रुपये खिशात टावले टाकले. काय सांगू तुम्हाला अंदा, आपली ती सोनी आहे ना सोनी, तिला भूत लागलं असं म्हणतो तो. असं? हा भूत लागलं तिला. काय तुम्ही काय काही बातम्या घेऊन येतो ना आम्हाला, काय येडा समजला का काय? स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. अरे ही अंधश्रद्धा आहे, माणसात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. हे भोंदू लोक गरीबला, अशिक्षित जनतेला असं भुरळ पाडतात आणि लुबडतात, आणि तू त्या बातमी घेऊन आमच्याकडे आला. नाही त्यांनी काय केलं होतं, ते असं लावलं काहीतरी आणि असं भुरभुर 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 जाळ केला होता. अरे ते हातच्या लकी असती बाबा, तू कधी ध्यान द्यायचे? अहो अण्णा आपण एवढं शिकलो आणि हे भोंदू बाबा येऊन आपलं गाव लुबडतात, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे नेमकं तेच तर मी सांगतोय. सांगा सांगा. त्याला आपल्याला एक नाटक करावं लागेल. नाटक? हा कोणतं नाटक? हा बघा, हे म्हटलं मागे आपल्याला मागे. हा चला चला पाहू कसं पाहतो तो बाबा, त्या बाबाकडे पाहतो मी, चल लवकर. जय नांगर गडगड दे, जय नांगर गडगड दे, जय नांगर गडगड दे, जय नांगर गडगड दे, जय नांगर गडगड दे. कोण आहेस तू? कोण असू दे नांगर गडगड दे, जय नांगर गडगड दे, जय आगड बाम, जय आगड बाम, जय आगड बाम, जय नांगर गडगड दे. अरे बार गार पडली, अरे गार पडली बार. आता काय चाललंय इकडे? गार पडली मारा जाऊला. काय झालंय? अहो काय नाही झालं, भूत भूत उतरले आता, ते भूत शांत झाले आता. काय झालं डॉक्टर? डॉक्टर पहा डॉक्टर, बघा 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 बघा, गेले गेले. अरे बाबू गेले, अण्णा गेले बाबू. ओ बाबू अण्णा, काय झालं तुम्हाला? ओ चांगले होते ना तू. अरे काय रे देवा, आमच्या अण्णाला घेऊन गेला रे देवा. अरे इतके दिवस मिळाले अण्णा, अण्णा 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 अण्णा. अण्णा रंगू काकू, ए रंगू काकू, अगे नाटक नाटक. त्याला मी नाटक करते का काय? बाबा काय
काहीतरी पाहला पाहला काहीतरी पाहला आता पक्षी उडाला उडाला पक्षी उडाला अरे पका अरे काय चालवलं काय गावात तू त्या भोंदू माणसाला गावात आणलं बरोबर आहे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतोय गावात बरोबर आहे पडते का तुला नाही हे डॉक्टर हे पण डॉक्टर इचारे हे एकदम खरे सुशिक्षित तसे नाही अण्णा सुशिक्षित हे होते म्हणून आपण वाचलो बरोबर आहे या अंधश्रद्धामुळे गावाचा पार नाचा येऊन जाईल हे अशा भोंदू बाबाच्या नादाला कधीच लागायचं नाही 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 अरे तुम्ही राहता कोणा बरोबर या दामू अण्णा बरोबर अरे दामू अण्णाचं नाव का दामू अण्णाची प्रतिष्ठा का दामू अण्णाची इज्जत का आणि तुम्ही करता का अरे 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 अरे